पुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादात आली आहे. सायकल पुरवणाऱ्या कंपन्यांना 5 वर्षात 350 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. महापालिकेला मात्र 1 रुपयाही मिळणार नाही. सायकल योजनेला मंजुरी देण्यावरून झालेला हा गोंधळ आपल्याला आठवत असेलच. या गोंधळातच योजनेला मंजुरी देण्यात आली. मात्र योजनेवर विरोधकांनी गंभीर आक्षेप घेतलेत. आधी ठेकेदार आणि नंतर योजना अशा पद्धतीनं योजना राबवली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केलाय. 14 डिसेंबरला गोंधळात योजनेला मंजुरी मिळाली, मात्र त्याच्या आधीच एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तयार होतं. दुसऱ्याच दिवशी ते प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी तर सायकल पुरवठादार कंपनीबरोबर सामंजस्य करारही झाला. प्रभागातील साधं 2 लाखांचं टेंडर काढलं तरी त्याला 15 दिवसांची मुदत असते. तर मग सायकल योजनेचं काम देण्यासाठी एवढी घाई का, असा सवाल शिंदे यांनी केलाय. पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी निर्धास्तपणे त्यांना कशाचीही लाज आता वाटत नाही. त्यांना वृत्तपत्रामध्ये येऊ द्या, सोशल मीडियामध्ये येऊ द्या, निगरगड झाल्यासारखे राहतात. आता ही सायकल योजना आमचं म्हणणं होतं, तुम्ही सायकल योजनामध्ये जे सायकल ट्रॅक बनवणार 325 करोड रुपये खर्च करणार आणि त्यातलं उत्पन्न 1 रुपया घेणार नाही. तुम्ही 3 कंपनी त्याला सिलेक्ट पहिलेच केले, मोबिक केली, ओफो केले आणि ओला म्हणून आहे. तिन्ही चायनीज मेड, एकीकडे मेक इन इंडिया म्हणता आणि दुसरीकडे चायनीज कंपनीचे सायकल आणता. या योजनेअंतर्गत 1 लाख सायकली सुरुवातीला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या चिनी बनावटीच्या असणार आहेत. भारतीय सायकली का नाहीत असा आक्षेपही आहेच. सायकल पुरवणाऱ्या कंपन्या अर्ध्या तासाला 1 रुपया आकारणार आहेत, त्यामुळे दिवसाला 20 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळण्याचा अंदाज आहे. 5 वर्षात हा आकडा 350 कोटींवर जाणार आहे. महापालिकेला मात्र यात 1 रुपया मिळणार नाही. वर सायकल ट्रॅक उभारण्यासाठी महापालिका 325 कोटी रुपये खर्च करणार आहे. काँग्रेस पक्षाचा कोणत्याही योजनेला विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने योजना राबवतात आमचा त्याला विरोध आहे. या 10 महिने 11 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये भाजपच्या सत्तेमध्ये आता असं झालं आहे की ठेकेदार आणायचा आणि ठेकेदाराला पसंतीचा फॅब्रिकेटेड टेंडर बनवायचं. पूर्वी कसं होतं की मला ही योजना करायची म्हणून आम्ही निविदा प्रक्रिया राबवायचो आणि त्याच्यामध्ये जो ठेकेदार येईल त्याला काम द्यायचो. आता ठेकेदार येतात 24/7 मध्ये, LNT, सूज, डेग्रामोंड हे आले, ह्यांना कसं सोयीस्कर असं दिलं. आता सायकल ट्रॅकच्या योजनेला आपण मंजुरी दिलेली आहे. कुठल्याही कंपनीशी आपण त्यांना कुठली जागे करणार नाही आहे. सायकल ट्रॅक बनवून द्यायचं काम आपलं आहे. तर पुणे महापालिका फक्त सायकल ट्रॅक करते, सर्व कंपन्यांना आव्हान केलेलं आहे. जी कंपनी येईल पुण्यामध्ये ती कंपनीच्या त्याच्यामध्ये येतील काय आपल्या कंडिशन आहे पुणे महापालिकेच्या, की सायकल ट्रॅकला पार्क केल्या पाहिजे, यात रस्त्यावर सायकल येणार नाही, हे नियम आहेत. त्यामुळे काय कुठल्याही कंपनीला द्यायचा असा काही संबंध नाही. अजूनही पुण्यामध्ये अनेक कंपनी येऊ शकतात आणि सायकल पुरू शकतात. कोलकाता महापालिकेला या योजनेत प्रति सायकल प्रति महिना 177 रुपये मिळणार आहेत. इंदोर आणि म्हैसूर महापालिका ही योजना स्वतः राबवते, तर पुणे महापालिकेचा आग्रह ठेकेदारांसाठी का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. पुणे महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून सतत खर्चाचाच योजना आणत आहे. उत्पन्न वाढीसाठी मात्र एकही योजना आणली नाही असा विरोधकांचा आक्षेप आहे आणि त्यात तथ्यही आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.